समीर वानखेडेंबाबत नवाब मलिक यांनी नवे गौप्यस्फोट केलेले आहेत. वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावरती वडिलांचा दाऊद असा उल्लेख असल्याचं मलिकांनी सांगितलंय. त्याचबरोबर शाळेच्या दाखल्यावरती धर्म मुस्लिम असल्याचाही उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळेचा दाखला आणि अन्य कागदपत्रं न्यायालयामध्ये दिली आहेत अशी माहिती देखील मलिकांनी दिली. अमरावतीमधील हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यावरती आरोप केलाय. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केली आणि बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 20 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं देखील कळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून राज्यमंत्री सतेज पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत, राजेंद्र यड्रावकर आणि पी एन पाटील यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं गडचिरोलीच्या वडसा शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. आदिवासी नृत्याच्या सादरीकरणानं त्यांचं स्वागत करण्यात आलंय. क्रीडा संकुल मैदानावरती कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला तुर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. पुढील सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी या पत्रामधून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अमरावतीमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे पण आजपासून अमरावती शहरामध्ये संचारबंदीमध्ये 6 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि कृषी सेवा केंद्र खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अकोला शहरामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. तर काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत संचारबंदी लावण्यात आली होती. जमावबंदीमुळे अकोल्यातील मुख्य रस्त्यांवरती तुरळक गर्दी पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये खळबळ उडून देणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणामध्ये पहिला गुन्हा औरंगाबादमध्ये मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्या विरोधामध्ये दाखल झालाय. औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गुंतवणुकीवरती भरघोस व्याजाचं आमिष दाखवून संतोष राठोडनं 30-30 योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितलं होतं. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या ऐवजी बनावट कोरोना रुग्ण पाठवल्याचा सगळा खटाटोप हा इन्शुरन्स मिळवण्यासाठी होता असं उलगडण्यात आलंय. कोरोना टेस्ट संदर्भात आता तज्ज्ञ समितीनं केलेल्या चौकशीमध्ये टेस्ट न करताच पॉझिटिव्ह कोविड रिपोर्ट दिल्याचं गेलंय. 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळ पूर्णवेळ प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विमानतळाच्या धावपट्टीचं काम सुरू होतं मात्र या धावपट्टीचं काम आता पूर्ण झालंय. त्यामुळे 1 डिसेंबरपासून विमानतळ पूर्णवेळ प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. मुंबई मेट्रोच्या 5, 7 आणि 9 या मार्गावरच्या कारशेडचा मुद्दा निकाली निघालेला आहे पण MMRCच्या अखत्यारीमध्ये असलेल्या मेट्रो 3च्या कारशेडचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. दहिसर ते मीरा भाईंदर या मेट्रो 9च्या राई मुर्धे या गावातील कारशेडच्या रचनेमध्ये बदल करत मेट्रो 9 सोबतच मेट्रो 7चं कारशेडही इथेच उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवाशांची गर्दीमधून सुटका होणार आहे. अंधेरी ते विरार धीम्या मार्गावरती 15 डब्यांची आणखी एक 20 फेऱ्या वाढणार आहेत. सध्या धीम्या मार्गावरती 15 डब्यांच्या 46 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. आता त्यांची संख्या 66 होणार आहे. मुंबईच्या साकी विहार रोडवरच्या साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला लागलेली आग विझवण्यात यश आलंय. या आगीमध्ये कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या. आजपासून 10वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 2022 साली घेण्यात येणाऱ्या या 10वीच्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. खासगी शाळांमधून
शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण गेल्या 2 वर्षांमध्ये वाढलंय. राज्यामध्ये शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या 9.5% वाढलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधल्या खामगाव आगारामधील एसटी कर्मचारी विशाल अंबरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलेली आहे. विशाल अंबरकर यांनी काल राहत्या घरामध्ये विष प्राशन केलं होतं, पण आज उपचाराच्या दरम्यान त्यांचा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. खामगाव आगारामधील एसटी कर्मचाऱ्यांना विष घेत आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवरती आज खामगाव बस स्थानक आणि डेपो परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याची मागणी केली आंदोलकांनी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय. पुणे बाजार समितीनं गुलटेकडी मार्केट यार्डमधील पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतलाय. पार्किंग शुल्काच्या विरोधामध्ये रविवारपासून मार्केट यार्ड बंदची हाक देण्यात आलेली होती. रिक्षा भाडेवाढीनंतर आता पुण्यामध्ये सीएनजी दरामध्ये 1.80 रुपयांची वाढ झालेली आहे. पुणेकरांना 1 किलो सीएनजीसाठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका वेगानं काम करते. महापालिकेच्या प्रत्येक घरी जाऊन लस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सोसायटी आणि झोपडपट्ट्यांमध्ये विशेष लसीकरण शिबिर सुद्धा आयोजित केलं जात आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. काल त्यांना नागपूरमधून ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांनी आपल्या घरी सोडलं. त्यानंतर तुपकरांनी घरासमोर आंदोलन सुरू केलंय. योग्य भाव मिळत नसल्यानं नंदुरबार जिल्ह्यामधला केळी उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडलाय. बाजारपेठेमध्ये केळीला जास्त मागणी नसल्यानं व्यापारी अवघ्या 2 रुपये प्रति किलोनं शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करतायत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ आवारामध्ये सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. हा पुतळा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर उभारण्याची मागणी होत असून त्यादृष्टीनं विचार सुरू आहे. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या कंगनावरती शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आता खरभरी टीका केली आहे. महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची अवकाश नाही अशा शब्दामध्ये कृपाल तुमाने यांनी कंगनावरती टीका केली. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या 2 राज्य समन्वयकांच्या विरोधामध्ये परभणीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं शेतकऱ्यांना विमा परतावा दिला नसल्यानं आता गुन्हा नोंद झालाय. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगडमधील 2.35 कोटी ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस याला अटक करण्यात आली आहे. राजकुमार राजहंस हा फरार होता. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्याला मालाड परिसरातून अटक केली आहे. 1127 किलो गांजा पुरवठा प्रकरणामध्ये एनआयएचं पथक आता नांदेडमध्ये दाखल झालेलं आहे. नांदेडच्या नायगाव इथे हे पथक पोहोचलेलं आहे. एनआयएच्या पथकानं नक्षल फंडिंग संबंधांवरून अटक केलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी केलेली आहे. आंध्र प्रदेशमधील ड्रग्ज पुरवठ्याचा सूत्रधार अनिल टिकलूच्या शोधामध्ये मुंबई एनसीबी पथकानं धुळ्यातील त्याच्या महत्वाच्या ठिकाणी छापे मारले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित पुणे दौऱ्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट टाळणार असल्याची चर्चा आहे. अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये येणार असून महापालिका निवडणूक प्रचाराची सुरुवातच त्यांच्या दौऱ्यानं होणार आहे. देशभरातील सरकारी शाळांमध्ये पुन्हा एकदा वरळीच्या बीएमसी शाळेनं देशामध्ये पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवलेलं आहे. पालिकेच्या वरळी सी फेसच्या मुंबई पब्लिक स्कूल शाळेनं देशातील सरकारी शाळांच्या यादीमध्ये 5वं स्थान मिळवलं आहे. सर्वात मोठा आयपीओ असलेल्या पेटीएमच्या शेअरची आज शेअर बाजारामध्ये सुरुवात झाली, पण पेटीएमच्या गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली. बंपर लिस्टिंगची आस लावू बसलेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर तब्बल 200 रुपयांचं नुकसान सोसावं लागलंय. पॉक्सो संदर्भात मुंबई हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. लैंगिक उद्देशानं केलेला कोणताही स्पर्श हा शोषणच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. दिल्लीमधल्या प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासनाला फटकारलाय. फक्त बैठकांवरती बैठका घेण्यात येत आहेत. प्रशासन निर्णय घेण्यापासून मागे हटत असल्याचं निरीक्षण सुद्धा न्यायालयानं नोंदवलेलं आहे. तमिळनाडूमध्ये पावसामुळे 26 जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेले 12 दिवस तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे राज्यातील जनजीवन सध्या विस्कळीत झालंय.
तमिळनाडूमध्ये जवळपास 40,000 ब्राह्मण तरुण लग्नाविनाच आहेत. ही समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली आहे. त्यामुळेच आता या परिस्थितीवरती तोडगा काढण्यासाठी या तरुणांनी शक्त लढवली आहे. वधू शोधण्यासाठी या तरुणांनी आता उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांची वाट धरली आहे. वाराणसीमध्ये बलून फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागानं या महोत्सवाचं आयोजन केलंय. यामध्ये हॉट एअर बलून्समध्ये यात्रेकरू आणि पर्यटकांना 1,000 फूट उंचीवरती जाण्याचा आनंद घेता येणार आहे. खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहा आणि निखिल जैन यांच्या लग्नाबाबत न्यायालयानं निर्णय दिलेला आहे. या लग्नाला कायदेशीर मान्यता नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय. डोकलामजवळ चीननं 4 नवी गावं वसवलेली आहेत. ओपन सोर्स इंटेलिजन्स अकाउंट डेस्ट्रफानं हा या संदर्भातला दावा केलेला आहे. उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांच्या आधारे हा दावा करण्यात आलाय. डोकलामजवळ भूतानचा जो वादग्रस्त भूभाग आहे तिथे चीननं ही 4 गावं वसवली आहेत असा दावा करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.